तिलक नगर बाल विद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट, स्टैंडर्ड सेकेंड, सब्जेक्ट इंग्लिश बाल भारती, लेसन 1.6, आई लव लिटिल पुसी। इन द प्रीवियस वीडियो वी हैव रीड द पोयम एंड सिंग इन अ रिदम। नाउ वी आर गोइंग टू सी द एक्सप्लेनेशन ऑफ दिस पोयम। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ही कविता वाचली आणि तालात म्हणण्याचा प्रयत्न केला। आता आपण या व्हिडिओमध्ये या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत। द पोयम इज ऑन अ कॅट नेम पुसी। द गर्ल इन द पोयम लव्ज पुसी। ही कविता एक मुलगी आणि तिची मांजर या दोघींविषयी आहे। बघूया ही मुलगी तिच्या मांजरीविषयी काय म्हणते। आय लव लिटिल पुसी। मला माझी मांजर खूप आवडते। या मांजरीचं नाव आहे पुसी। मला माझी पुसी खूप आवडते। हर कोट इज सो वार्म। तिच्या अंगावरचे जे केस आहेत त्याला तिने कोट असं संबोधलेलं आहे आणि तिचा कोट खूप उबदार आहे। तिच्या अंगावरचे केस उबदार आहेत। वार्म म्हणजे उबदार। अँड इफ आय डोंट हर्ट हर। आणि जर मी तिला हर्ट, HURT, हर्ट, हर्ट म्हणजे इजा करणे, मी जर तिला काही इजा केली नाही तर शी विल डू मी नो हार्म। ती सुद्धा मला काही इजा करत नाही किंवा त्रास देत नाही। आपण मांजरीला त्रास दिला तर मांजर बोचकारते, पंजा मारते की नाही। तसंच ती म्हणते की मी जर त्या मांजरीला त्रास दिला नाही, माझ्या पुसीला त्रास दिला नाही तर ती सुद्धा मलाही त्रास देत नाही, मला बोचकारत नाही, चावत नाही। नेक्स्ट स्टांजा। सो आय विल नॉट पुल हर टेल। म्हणून, सो म्हणजे म्हणून, TAIL टेल, टेल म्हणजे शेपटी, PULL पुल म्हणजे ओढणे। सो आय विल नॉट पुल हर टेल। म्हणून मी तिची शेपटी ओढत नाही। नॉर ड्राईव्ह हर अवे। ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे, परंतु इथे अर्थ आहे दूर नेणे, दूर करणे। नॉट ड्राईव्ह हर अवे। मी तिला दूर करत नाही। बट पुसी अँड आय व्हेरी जेंटली विल प्ले। परंतु पुसी आणि मी अतिशय आनंदाने मजेत खेळतो। आय विल सिट बाय द फायर। बघा इथे या चित्रात शेकोटी पेटवलेली दिसत आहे आणि दोघी जणी शेकोटी शेजारी छान ऊब घेत बसलेल्या दिसतायत। म्हणजे आम्ही दोघी शेकोटीच्या शेजारी बसू। अँड गिव हर सम फूड। मी तिला काहीतरी खायला देईन असं ही मुलगी म्हणते। बघा त्या मुलगी आणि मांजर शेजारी बसलेल्या आहेत आणि मुलीच्या हातात दुधाचा ग्लास आहे आणि तिने तिच्या मांजरीला सुद्धा प्लेट मध्ये दिलेला आहे। अँड पुसी विल लव मी ॲज आय एम जेंटल अँड गुड। आणि मी तिची अशा प्रकारे काळजी घेतल्यावर, तिच्याशी चांगलं वागल्यानंतर पुसी सुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम करेन जितकं मी तिच्यावर करते। आम्ही दोघी आनंदाने खेळू। आय लव माय लिटिल पुसी व्हेरी मच। मला माझी लहान पुसी खूप खूप आवडते। नाउ वी विल सी द एक्सरसाइज गिवन दिस पोयम। ए लिसन अँड रिपीट द रायमिंग वर्ड्स। रायमिंग वर्ड्स मीन्स यमक जुळणारे शब्द, सारखा उच्चार असणारे शब्द। वॉर्म हार्म, अवे प्ले, बी डू यू हॅव अ पेट। तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का। व्हॉट इज इट्स नेम। असेल तर त्याचं नाव काय आहे। आपण आधीच्या धड्यामध्ये शिकलो की नाही, यशकडे मोती नावाचा कुत्रा होता, तसं तुम्ही एखादा प्राणी पाळलेला आहे का, आणि असेल तर त्याचं नाव काय आहे ते लिहायचं आहे। सी टेल अ फ्यू सेंटेन्स अबाउट युअर फेवरेट ॲनिमल। तुमच्या आवडत्या प्राण्याबद्दल काही वाक्य तुम्हाला लिहायची आहे, ती वाक्य तुम्ही तुमच्या वहीत लिहायची आहे। नेक्स्ट लुक अँड से। पहा आणि म्हणा। वॉर्म WARM वॉर्म। हर्ट HURT हर्ट। हार्म
HIRM, harm. Drive, DRIVE, drive. Gently, GENTLY, gently. Fire, FIRE, fire. Tail, TAIL, tail. हे शब्द तुम्ही आता पुन्हा पुन्हा म्हणून पहा आणि वहीत लिहा. आणि ही कविता सुद्धा 2 वेळा तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. धन्यवाद.